तक्रार देण्यासाठी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं गट इथं आलेले, परंतु ॲज युजुअल माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही आणि हे फार अपेक्षित आहे. पण यासाठी मला पोलीस अधिकाऱ्यांना अजिबात दोष द्यावासा वाटत नाही, किंबहुना माझी पोलीस निरीक्षक किंवा पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल कसलीही तक्रार नाही, कारण ते बिचारे इतके दबावाखाली वावरतात तर त्यांना आपण काय त्रास द्यायचा हा. पण या निमित्ताने मला देवेंद्रजींना मात्र निश्चितपणे काही प्रश्न विचारायचे आहेत की जर कुठेच तक्रार दाखल करून घेतली जात नसेल, एकीकडे शीतल म्हात्रे घरात असताना सुद्धा तुम्ही रातोरात लोकांची धरपकड करता आणि लोकांना तुम्ही उचलता, चुकीचे गुन्हे दाखल करता, पण जेन्युइनली पब्लिक डोमेनमध्ये संजय सिरसाटांची अत्यंत उद्दाम आणि उर्मट भाषा असताना सुद्धा जर गुन्हे दाखल केले जात नसतील तर देवेंद्रजी याचा अर्थ मी असा घ्यावा का की ठरवून तुम्ही विरोधकांमधल्या महिला राजकारणींच्या बाईपणावर हल्ले करण्याची सूट शिंदे गटाच्या आमदारांना दिली आहे, सत्तार, त्यानंतर गुलाब पाटील आणि आता संजय सिरसाट ज्या पद्धतीने स्टेटमेंट करत आहेत आणि रोज आत्ताही ते प्रेसमध्ये एकेरीवर बोलत होते आणि तरीही कुठलंही पोलीस स्टेशन त्याची दखल घेत नाही, याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी या सगळ्यांच्या साठी फारच ठामपणे उभे आहेत का. मला एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना फक्त आणि फक्त एवढंच सांगायचं आहे की कृपया मला आपल्या निर्णय क्षमतेतनं किमान या गोष्टीचं प्रमाण द्या की आपण एका पक्षाचे नाही तर आपण संपूर्ण महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पालक आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात तर आम्ही मान्य करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.